शहरात विविध भागांमध्ये पाणी साचले आणि अशाच प्रकारचं पाणी जे आहे ते आज सकाळी एकटानगर परिसरामध्ये देखील साचलेलं पाहायला मिळालं होतं. एकटानगरचा जो भाग आहे तिथे जवळपास 5 फुटांपर्यंत पाणी जे आहे ते साचलं होतं. तिथेच असणाऱ्या एक सोसायटी आहे आनंदनगर म्हणून, त्या सोसायटीमध्ये देखील पहिल्या मजल्यावर जे घर आहेत त्या घरांमध्ये देखील पाणी हे साचलं होतं. आपण आज आमच्या घरांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, आता पाणी थोडं कमी झालेलं आहे, नेमकी आत्ताची काय परिस्थिती आहे आपण पाहणार आहोत. पार्किंगमध्ये जर पाहिलं तर पार्किंगमध्ये सुद्धा आता हे पाणी निवळल्यानंतर इथे जो नदीच्या पाण्याचा बाळ आहे तो बाळ आपल्याला अजून देखील पाहायला मिळतो. पहाटे जेव्हा त्यांना कळालं इकडे पाणी यायला सुरुवात झाली आहे तेव्हाच काहींनी आपल्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणावरून हलवलेल्या आहेत. आणि त्यानंतर आता पाणी निघल्यानंतर पुन्हा आपण आतमध्ये इथल्या घरांची काय परिस्थिती आहे पाहणार आहोत. ह्या आजींचं हे घर आहे, आज जातो आपण. हे घर जर आपण पाहिलं तर इथे पाहिलं तर हे सर्व सामान जे आहे त्यांनी आता एका बाजूला काढून ठेवलेलं आहे. मोठी जर आपण इथल्या पाण्याची परिस्थिती पाहिली तर जवळपास 5 फुटांपर्यंत पाणी या घरात होतं. आता देखील हे जे लाईन आपल्याला आहे पाण्याचा ते इथे पाहायला मिळतात. या लाईन पर्यंत हे पाणी जे आहे ते घरात आलेलं होतं. ज्यांचं जे घर आहे त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत. साफसफाई सुरू आहे, हॉल असेल किचन असेल त्यांच्याकडून आता सध्या साफसफाईला सुरुवात झालेली आहे. खर तर ओट्याचा जो किचन असतो त्या ओट्याच्या वर देखील पाणी सगळं गेलेलं आहे. फ्रीज जो आहे तो देखील त्यांनी वर ठेवलेला. आणि आता आपण सरळ बेडरूम मध्ये जाऊया. जेव्हा हे सगळं पाणी आलं तर त्याच्या अजून जर निशन बघितलं आपण तर हे खिडकीजवळ आपण पाहू शकतो. इथपर्यंत या लेवल पर्यंत हे पाणी जे आहे ते आत आलं होतं. जे आजींचं हे घर आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. याआधी असा प्रसंग तुमच्या इथे कधी ओढवला गेला होता का आणि पाणी आल्याचं कधी कळालं तुम्हाला? नाही, याआधी आम्हाला काहीच कल्पना नाही. आम्ही एक वर्ष झालं आता भाड्यांकडे जातो आम्ही पण, तरी आम्हाला 5:30 वाजता आम्ही लोकांची चलबुलो ऐकून उठलो. आम्ही 3 मैल इकडे हे सगळं साठवासाठी केलो, जेवढं होतंय तेवढं वर ठेवलं. आणि पाणी लई उमऱ्यापासून पाणी आल्यावर आम्हाला सगळी म्हणाली की बाहेर पडा बाहेर पडा म्हणताना आम्ही बाहेर पडून आम्हाला शेजारच्या ताईने वर नेलं 4th floor. तत्ता आम्ही बसलो तरी पण एवढी आमची नुकसान झालीच. आत कपडे बेडमध्ये होती तशीच, कपाटामध्ये तशीच होती. आम्हाला काही काढा जमलंच नाही पाण्याची. बाकी सगळं तुरीच आम्ही वाट्यावर ठेवलो, पाणी नाही लागणार म्हणून पाणी खालीच पडला होता. सगळंच वाटून झाले, आमचं काहीच झालं नाही बघा. सगळा सरपंच आपोटा पाण्यात आहे आमचा ताई. नेमकी किती जण तुम्ही या घरात राहतात, काय नुकसान झाली? आम्ही 3 जण या घरात राहतो आणि दोघही आम्ही साध्या नॉर्मल नोकरीवर जातो आणि भाड्याने राहतोय. त्यामुळे आमचा जो प्रसंग आलाय तो आम्हाला आधी सांगितला असता आम्ही त्यातनं काहीतरी वाचवण्याचा प्रयत्न केला असता, आम्हाला काही गोष्टी कळल्या असतात. आम्ही काही गोष्टी वरती नेऊन ज्या महत्वाच्या आहेत त्या नेल्या असतात आणि आम्ही सेफ राहिलो असतो. फक्त आमचं स्वतःचं जीव वाचलं एवढंच आम्हाला झालंय. रात्री येऊन आम्हाला कोणी सांगितलंही नाही एवढा पाण्याचा विसर्ग होणार आहे, किंवा बाहेरच्या शासनाने पण काही आम्हाला कल्पना दिली नव्हती. रात्री सुद्धा आम्ही सकाळी 5:05 शेजारच्या सोसायटीमधून फोन आला आणि त्यानंतर आम्ही हे सगळ्या गोष्टी केल्या. प्रशासनाकडून आता सध्यापर्यंत काही मदत झाली आहे? अजून तरी काही नाही आलेलं. आम्ही हातावर राबून आम्ही सरपंच केलाय. हातावर राबून राबून आम्ही आमच्या काही सरकारी नोकरीला मुलगा नाही माझा, असं साध्या कंपनीत दोन्ही कामाला जाते. ते राबून हातावर सरपंच केलोय. आम्ही बाहेर तरी राहतो अण्णा, आम्ही लांबला आहे. आमचं काहीतरी सरपंचच बघून आमचे आम्हाला मदत करायचं बघा तुम्ही. आमचं लय नुकसान म्हटलं तर लय झालंय, नुकसानच आहे आमचं लय. असं आम्हाला प्रसंग कधीच आला नव्हता पण आता आलाय. नक्कीच. आपण जर पाहिलं तर हा जो बेड आहे तर या बेडच्या देखील वर हे पाणी सगळं पाहायला मिळतं. आता खरं तर इथल्या जे घरात राहणारे लोक आहेत त्यांना अगदी अश्रुवानवर झाल्यात ही सगळी परिस्थिती सांगताना. काय सांगाल नेमकं, आता सगळी साफसफाई करताय, काय नेमका प्रसंग होता जेव्हा सगळं पाणी आत आलं? काय नाही, सकाळी 5 वाजता आम्ही झोपलो होतो. सकाळी गाड्या संख्या आवाज येताना उठलो आम्ही. त्यांनी सांगितलं की गाड्या काढून घ्या, पाणी येणार आहे वगैरे. सुरुवातीला गाड्या नेऊन आम्ही वरती लावल्या लांब, पाणी येणार नाही असं. त्यानंतर पाणी ते 10 मिनिटाला पाणी एक फुटाने वाढतच चाललं होतं. मग आम्हाला शक्यच नव्हतं, जेवढं जमीन तेवढं आम्ही नेलं वरती, कागदपत्र वगैरे महत्वाचे जे असेल तेवढं नेलं. बाकीचं म्हटलं येणार नाही पाणी म्हणून वरच्या लेवलला किचनच्या लेवल पर्यंत ठेवलं होतं सामान वरच्यावर.
पण त्याच्याही पुढे छातीच्या लेवलला पाणी आलं, त्यामुळे सगळंच वाटलं. नक्कीच नक्कीच. असं आपण जर पाहिलं तर इथे आता देखील आपल्याला दिसत आहे की सगळी जी साफसफाई आहे ती त्यांच्याकडून सुरू आहे. खरं तर पाण्याचा विसर्ग जो आहे तो अचानक सोडण्यात आला कडे धरणातून, आणि त्यामुळे अचानक पाणी सोडलं गेलं, त्यामुळे ही सर्व परिस्थिती जी आहे वयोवृद्ध जे आहेत ते देखील या परिसरात राहतात. आणि काही जर आपण बघितलं बाहेर आता एनडीआरएफच्या जरी टीम दाखल झाल्या असतील तरी देखील काही वयोवृद्ध नागरिक जे आहेत त्यांना बाहेर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. अगदी आता पाणी जे आहे विसर्ग जो आहे खडकवासला धरणातून तो आता कमी करण्यात आलेला आहे, त्यामुळे इथलं पाणी जे आहे ते आता थोडंफार कमी झालेलं आहे. आपण जर वेगळं पाहिलं तर माझ्या उंचीचं देखील उभं आरोग्य हे पाणी जे आहे ते गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं, इथे लाईन आपल्याला पाहायला मिळतात. या अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी होती. आता काही वेळापूर्वी एनडीआरएफच्या टीम ज्या आहेत त्या इथे दाखल झालेल्या आहेत, मात्र आता ह्या सर्व परिस्थितीतून हे नागरिक कसे बाहेर निघणार किंवा पाण्याचा विसर्ग परत जर वाढला, पाणी जर मोठ्या प्रमाणात सोडण्यात आला तर पुन्हा ही जी परिस्थिती आहे ती इथल्या नागरिकांवर ओढवू शकते. नेमकं आता प्रशासन जे आहे त्यांच्याकडून कशा पद्धतीने इथल्या नागरिकांना मदत केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. उदयनपुरे.